चले जाऊच्या घोषणेची ठिणगी पडली आणि समाज पेटून उठला शास्त्रीजींवर कामाची मोठीच जबाबदारी म्हणून ते भूमिगत झाले लपतछपत अलाहाबादला आले एका पोलीस अधिकाऱ्याच्या घरीच राहिले व ललिताजींना भेटी ये असा निरोप मिळाला तुझ्यासाठी त्यांना बोलावलंय ते देतील ती औषधे नियमाने घेत राहा बरोबरची सर्व मंडळी निघून गेली पती पत्नी दोघेच राहिले तो क्षण साधून शास्त्रीजींनी एक गुप्त पत्रक ललिताजींना दिले व मिर्झापूरच्या एका माणसाला द्यायला सांगितले जास्तीत जास्त प्रती काढून जनतेत वितरित करा असा निरोपही दिला म्हणाले याच कामासाठी मी तुला इथे बोलवले आहे मला अटक झाली की दुसऱ्या दिवशी तू मिर्झापूरला जा सावधगिरीने हे काम कर घंटाघरासमोर माझं भाषण आहे तिथेच मला अटक होईल पत्रकात भाषणाचं ठिकाण महम्मद अली पार्क असं होतं म्हणून तिथे हजारो पोलीस जमा झाले होते पत्रक देताना हळूच प्रत्येकाला घंटाघर सांगितलं होतं शास्त्रीजी भाषणाची तयारी करीत होते तर ललिताजी आसवे गाळीत होत्या आईकडे पाहून सुमन म्हणाला बाबूजी तुम्ही आईला रागवलात का आई रडते शास्त्रीजी लगेच पत्नीपाशी गेले व आश्चर्याने म्हणाले अगं माझं तुरुंगात जाणं अजून सवयीचं नाही का झालं खोदून खोदून विचारल्यावर ललिताजी म्हणाल्या माझ्याजवळ सहाच पैसे आहेत एवढ्याशा पैशात मिर्झापूरला कशी जाऊ या चिंतेने रडू येत आहे शास्त्रीजी क्षणभर गंभीर झाले विचारात पडले मग म्हणाले करतो तुझी सोय दुसऱ्या दिवशी शास्त्रीजी ठराविक ठिकाणी पोचले टांग्यातून टांग्यात ते उभे राहतात जमलेल्या जमावाने इनकलाब जिंदाबादच्या घोषणा सुरू केल्या शास्त्रीजी बोलू लागले भाइयो और बहनो तोच पोलीस जवळ आले वॉरंट दाखवून अटक केली शास्त्रीजींनी जवळच्या पिशवीतून पत्रके काढली सभोवार फेकली व ते पोलीस अधिकाऱ्याबरोबर चालू लागले रात्री ललिताजींकडे एक इसम येऊन पंचवीस रुपये देऊन गेला त्यामुळे ललिताजी मिर्झापूरकडे निघाल्या स्टेशनवर खूप गर्दी त्यामुळे ललिताजींनी आपल्या भाच्याजवळ दहा रुपये दिले व टीसीला देऊन तिकिटे डब्यात मागवली दोन तीन स्टेशने गेली तरी टी सी तिकिटे घेऊन आला नाही म्हणून भाच्याला टी सीकडे पाठवले टी सीने कानावर हात ठेवले आता काय करावे शास्त्रीजींची पत्नी विना तिकीट प्रवास करते असा बौभाटा होऊन शास्त्रीजींना कमीपणा येईल या चिंतेने ललिताजी गडबडल्या टी सीचा तोच डाव होता तो ओळखून त्या रडू लागल्या सहप्रवाशांनी चौकशी केली काय झाले ललिताजींनी सर्व हकीकत सांगितली तेव्हा प्रवासीही बिथरले शास्त्रीजींवर जाणून बुजून कलंक लावण्याचा हा उद्योग थांबवलाच पाहिजे एकाला युक्ती सुचली तो म्हणाला आम्ही तिघे चौघे विंध्याचलला उतरतो व एक्याने मिर्झापूरला जातो आमची ही तिकिटे तुमच्याजवळ ठेवा व निर्धास्तपणे मिर्झापूरला उतरा ते खरेच सर्वजण ललिताजींच्या हाती तिकिटे देऊन उतरले मिर्झापूरला ललिताजी यांचा भाचा सुमन उतरताच चार पाच टी सींनी त्यांना गराडा घातला ललिताजींनी शांतपणे त्यांना आपल्या जवळची तिकिटे दिली ती पाहून त्या सर्व तिकिटे तपासणाऱ्यांनी तोंडाचा मोठा आवासला तो कधी मिटतो ते पाहायला ललिताजी थांबल्या नाहीत त्या निघून गेल्या मुलांसहित यावेळी शास्त्रीजींकडून खूप दिवसात पत्र आले नाही कुठल्या तुरुंगात ते आहे काहीच कळेना इकडे ललिताजींची प्रकृतीही बिघडली खोकला इतका झाला की तोंडातून रक्त पडू लागले नैनी जेलमधून खुशालीचे पत्र सहा सात महिन्यांनी ललिताजींना मिळाले प्रथम महिन्यातून एकच पत्र पाठवण्याची मुभा होती मग दर आठवड्याला येऊ लागलं याच काळात व कुसुम यांना विषम ज्वर झाला निष्कामेश्वर प्रसादांची पन्नास रुपयांची मनी ऑर्डर आल्याने मुलांना औषध पाणी करता आलं तसेच श्रीरामस्वरूप यांचा दंडही पंचवीस रुपये ललिताजींना भरता आला त्यामुळे तुरुंगातून श्रीरामस्वरूप यांची मुक्तता झाली त्यांना परीक्षेला बसता आले हेच श्रीरामस्वरूप पुढे लोकसभेचे हरिजन सदस्य झाले औषध पाण्याविणा ललिताजींची तब्येत अधिक खालावत चालली तेव्हा त्यांच्या धाकट्या भाऊजाईने शास्त्रीजींना सर्व सविस्तर कळवले तेव्हा शास्त्रीजींनी पूर्णिमा बॅनर्जींना पत्र लिहिले त्यांनी डॉक्टर अवस्थींना ललिताजींकडे पाठवले अमरनाथजींनी ललिताजींकडे अडीचशे रुपये पाठवले पौर्णिमाजी ललिताजींचं खाणं पिणं व इतर व्यवस्थाही आस्थेवाईकपणे सांभाळित होत्या ललिताजींना क्षयबाधा झाली होती डॉक्टर अवस्थी निष्कामतेने ललिताजींवर उपचार करीत होते औषध वेळेप्रमाणे घेण्यासाठी घड्याळाची आवश्यकता होती ललिताजींकडे घड्याळ नव्हतं पौर्णिमाजींनी एक घड्याळ आणून ठेवलं पण त्याचवेळी घरमालकाने रंगकाम काढलं रंगाच्या गडबडीत ते लोकाचे घड्याळ कोणीतरी लांबवलं आणि ललिताजी धसकल्या आता घड्याळाऐवजी पैसे द्यायला हवेत म्हणून ललिताजींनी आपले उरले सुरले दागिने गहाण ठेवायला सांगून अडीचशे रुपये उभे केले व पूर्णिमाजींकडे पाठवून दिले त्यांनी पैसे परत पाठवलेच पण ललिताजींचीही चांगलीच हजेरी घेतली ललिताजींवर डॉक्टर अवस्थी जिव्हाळ्याने औषधोपचार करीत होते पूर्णिमाजी खाणं पिणं सांभाळत होत्या म्हणून तब्येत सुधारत होती पण वजन वाढत नव्हते शास्त्रीजींना वजन कळवले जात होते ते त्यांना वाढलेले दिसावे म्हणून वजन करतेवेळी ललिताजींनी मेखला कमरेला बांधली त्यामुळे वजनात वाढ दिसली डॉक्टर व शास्त्रीजी दोघांनाही समाधान वाटले पण एकदा त्या मेखला बांधायच्याच विसरल्या परिणामी वजनात घट डॉक्टरांना चिंता वाढलेले वजन पुन्हा कमी होणं हे चांगले लक्षण नव्हते आता हे शास्त्रीजींना कसे कळवावे डॉक्टर चिंतेत डॉक्टरांना असे चिंताक्रांत पाहताच ललिताजींनी त्यांना खरे काय ते सांगितले शास्त्रीजींना दीर्घ मुदतीचा तुरुंगवास होता घरच्यांची व त्यांची भेट बरेच दिवसात न झाल्याने पत्नी व मुले यांच्या तब्येती खरेच सुधारल्या आहेत की नाहीत ही चिंता ते लक्षात घेऊन भेटीची परवानगी येताच मुलांना घेऊन ललिताजी नैनीच्या तुरुंगात गेल्या दोन वर्षांनी आपल्या आराध्य दैवताचं दर्शन होतंय हृदय गलबल नेत्रात आनंदाश्रू स्पष्ट दिसेना शास्त्रीजी मुळातच कृष त्या दीर्घकालीन कारावास त्यामुळे कृष इतके झाले होते की पतिराज समोर उभे आहेत हे पत्नीला कळलेच नाही अखेर कुसुम म्हणाली अगं आई बाबूजी आलेत तेव्हा गडबडून त्या उठल्या हात जोडले व डोळे भरून पतिराजांचे दर्शन घेतले मग दर आठवड्याला भेटीची मुभा मिळाली पण दर आठवड्याला दीड रुपयांचा खर्च त्याचं काय करायचं म्हणून ललिताजी फक्त पेजेवर राहू लागल्या दोन्ही वेळेला पेज शिजवताना पाहून शेजारची मुलगी म्हणाली बडकी अम्मा तुम्हाला पेज इतकी आवडते तिने आपल्या आईला हे सांगितले तेव्हा काय झाले असेल ते त्या समजल्या व लगेच ललिताजींकडे येऊन म्हणाल्या तू माझ्या लेकीसारखीच आहेस मला का संकोच करतेस ललिताजी काहीच बोलल्या नाहीत पण या आईने लेकी घरी धान्य कोळसे व लाकडे पाठवून दिली स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने शास्त्रीजी सुटले व गोविंद वल्लभ पंतांचे स्वीय सचिव म्हणून सहकुटुंब लखनौत राहू लागले त्यानंतर अंगाच्या सद्गुणांमुळे ते उत्तर प्रदेशचे पोलीस मंत्रीही झाले त्यावेळी धान्य व साखर रेशन कार्डावर मिळे धान्य पुरेसे असायचे पण साखर कमी पडायची साखरेविना दूध पिणे मुलांना आवडत नसे ती टाळाटाळ ताल करीत शास्त्रीजी मुलांची समजूत घालीत पण मुलांसाठी गैरमार्गाने साखर घरात आणणे त्यांच्या तत्वात नसे आजपर्यंत पैसे साठवणे ही कल्पनासुद्धा मनाला येत नसे कारण पैसा कसा पुरवावा त्या चिंतेने मनाची सर्व जागा व्यापलेली असे पण नशीब उघडलं आणि शास्त्रीजी मंत्रिपदावर पोचले तेव्हा ललिताजींच्या मनात पैसे साठवण्याचा विचार आला पण तो कृतीत उतरवता आला नाही त्यांना कारण दर दिवशी कुणाची ना कुणाची नळ कानावर येई त्यामुळे गरजवंताला शास्त्रीजी पैसे देऊन टाकत ललिताजींकडे पैसे मागायचे असले की एका हातात टोपी व दुसऱ्या हाताने डोके खाजवत शास्त्रीजी पत्नी जवळ येत ज्याच्यासाठी पैसे हवे असत त्याच्यावरच्या संकटांचा पाढा अथपासून इतिपर्यंत वाचेत व मग म्हणत बघ पदरच्या काठाभिठात कुठे बांधून ठेवले असशील पैसे तर दे अगं आपल्या पैशाने कुणाचं दुःख हलकं होत असेल तर किती मोठी गोष्ट आहे नाही का पैसे असले जवळ तर देण्याशिवाय दुसरी गतीच नसे कसे साठणार पैसे एकोणावीसशे पन्नासमध्ये ललिताजींची ज्येष्ठ कन्या कुसुम हिचे लग्न झाले एकोणावीसशे बावन्नमध्ये शास्त्रीजी रेल्वे मंत्री झाले व सहकुटुंब दिल्लीत राहू लागले एकदा शास्त्रीजी व ललिताजी उन्हाळ्याच्या दिवसात मुंबईत जात होते डब्यात बसून प्रवास सुरू झाल्यावर त्यांना जाणवलं बाहेर गरमी आहे डब्यात गारवा कसा चौकशी केली त्यांचे स्वीय सचिव म्हणाले आपल्या डब्यात कूलर बसवला आहे शास्त्रीजी म्हणाले पुढच्या स्टेशनला गाडी थांबली की कूलर काढून टाका रेल्वे मंत्री म्हणून शास्त्रीजींकरता एक खास डबा होता तोच जोडला जाईल ललिताजी प्रवासात बरोबर असत त्या धार्मिक प्रवृत्तीच्या त्यांना न्हाणीगर व शौचकूप एकत्र चालत नसे त्या डब्यातच स्नान करीत त्यामुळे बाकाखालचे सामान वर काढून ठेवावे लागे शिवाय डबा ओला होई शास्त्रीजींना ते चालत नसे पण आपल्या आवडीपेक्षा ललिताजींची काळजी त्यांना जास्त असे त्यांचे मन समाधानी प्रसन्न उत्साही राहावे म्हणून ते हल्ली दक्ष असत यासाठीच त्यांनी खास डब्यात भारतीय पद्धतीचा संडास बसवून घेतला व मोरीत स्वतंत्र नळ जोडला रेल्वे प्रशासनात सुधारणा करण्याचा त्यांनी आटोकाट प्रयत्न केला पण मनाप्रमाणे त्यांना सुधारणा करता आल्या नाहीत एकोणावीसशे पंचावन्नमध्ये दुसरी मुलगी सुमन हिचं लग्न झालं कर्ज खूप झालं ते फेडण्यासाठी त्यांनी आपली मोटार विकून टाकली लागोपाठ दोन मोठे रेल्वे अपघात झाल्याने त्यांनी रेल्वे राजीनामा दिला सरकारी बंगला सोडून संसद सदस्यांसाठी असलेल्या जागेत शास्त्री कुटुंब राहू लागले एकोणावीसशे सत्तावन्नच्या निवडणुकीत ते पुन्हा निवडून आले व्यापार व वा उद्योग वाहतूक व वा दळणवळण अशी अनेक खाती त्यांनी सांभाळली शास्त्रीजी पंडितजींचे स्वीय सचिव असताना खूप वेळा ते दुपारी पंडितजींच्या बरोबरच जेवण घेत तसा निरोप घरी पाठवत एकदा असाच निरोप पाठवला पण तो निरोप ललिताजींना मिळाला नाही त्या वाट पाहत बसल्या रात्रीचे अकरा वाजले तरी शास्त्री आले नाहीत ह्या दिवसभराच्या उपाशी वाट पाहताना डोळा कधी लागला ते कळलेच नाही काही वेळाने कडी वाजल्याचा आवाजही आला पण ग्लानी एवढी की शरीराला उठू देत नव्हती झोपून राहिल्या रात्री तीनच्या सुमारास जाग आली शास्त्रीजी अजून आले नाहीत कुठे राहिले काय झाले असावे चिंता करीत देवापुढे बसल्या पहाटे पुन्हा दार वाजले उघडले दारात शास्त्रीजी पाहताच नाराजी प्रकट केली ललिताजींनी शास्त्रीजी हसून म्हणाले पतिव्रता बायको मिळाली तिने आम्हाला घरातच घेतलं नाही दुसऱ्याच्या घरी झोपायला लावलं अहो रात्री मीच काय शेजाऱ्यांनीही तुम्हाला हका मारल्या तुम्ही दार उघडेनात अखेर विश्वनाथ पांडेच्या प्रेसमध्ये झोपलो ऐकलं आणि ललिताजी शरमल्या स्वतःचा अनेक वेळा धिक्कार करूनही मनाचे समाधान होईना या डोळ्यांना अशी झोप लागलीच कशी त्यांना शिक्षा केली पाहिजे या विचाराने रोज डोळ्यात कडू तेल घालू लागल्या त्यामुळे झोप उडाली रोज तेल घालताना पाहून शास्त्रीजींनी विचारले डोळ्याला काही व्याधी आहे का मग खरे सांगावे लागले तेव्हापासून रात्री बाहेर जायचेच झाले तर शास्त्रीजी कुलूप घालून जाऊ लागले दोन ऑक्टोबर एकोणावीसशे एकोणसाठ शास्त्रीजी दिल्लीहून अलाहाबादला जात असताना हाताच्या वरच्या बाजूस दुखू लागले प्रवास संपताच ललिताजींनी डॉक्टरला बोलवायचे का विचारले शास्त्रीजी नको म्हणत सभेला निघून गेले आल्यावरही दुखणं चालूच होतं तसंच मिर्झापूरला त्यांना एकट्याला जाऊ द्यायला ललिताजी तयार नव्हत्या त्यांनी डॉक्टरांना बोलावले डॉक्टरांनी तपासले म्हणाले कुठेही जाऊ नका म्हणून शास्त्रीजी गेले नाहीत पण रात्री ते अस्वस्थ झाले त्यांनी ललिताजींना उठवलं शास्त्रीजी घामाने निथळत होते पंखा सुरू केला ललिताजींनी अमरनाथांना फोन केला ते डॉक्टरांना घेऊन आले त्यांनी इंजेक्शनं दिली व तज्ज्ञ डॉक्टरांना बोलावून शास्त्रीजींना रुग्णालयात हलवले शास्त्रीजींना हृदयविकाराचा झटका आला होता सासरी गेलेल्या कुसुमला सुमनला बोलावून घेतले ललिताजी घाबरून गेल्या होत्या मुलींना पाहून शास्त्रीजी म्हणाले अगं आईच्या खाण्यापिण्याकडे लक्ष द्या आधीच नवरात्रीचे उपवास असतील त्यात माझे हे दुखणे पाहून सारं खाणं पिणंच बंद करील ती शास्त्रीजींचे हे उद्गार ऐकून रायसाहेबांकडून सकाळ संध्याकाळ रोज उपवासाचे पदार्थ ललिताजींसाठी येऊ लागले शास्त्रीजींनी जिव्हाळ्याने ते पत्नीला खायला लावले हळूहळू प्रकृती सुधारली धोका टळला पूर्ण बरे व्हायला दोन महिने लागले त्या दिवसात ललिताजींनी अनेक भजने रचून परमेश्वराची प्रार्थना केली त्याचा हा एक नमुना प्रभु शरणो मे हमके लोहा लेना पडी एको न बहाना चलीना तारे अनेको नरनार सबके के कैल तू उद्धार अब हमारो उद्धार तोह के करना पडी एको न बहाना चलीना शास्त्रीजी पूर्ण बरे झाले अन गृहमंत्री गोविंद वल्लभ पंत आजारी पडले त्यामुळे शास्त्रीजींकडे पंडितजींनी गृह खाते सोपवले व स्वत इंग्लंडला गेले गृहमंत्री म्हणून सारखा प्रवास व कामाची व्यग्रता त्यामुळे ललिताजींना चिंता हे कसे झेपणार अखेर भगवंताला साखडे घालीत त्या स्वतःचे अन्न पाणी बंद करीत मुक्कामाला पोचल्याची तार आली की उपास सुटे कामराज योजनेनुसार शास्त्रीजींनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला ते लोकसभेचे एक सदस्य म्हणून टॅक्सी करून दोन तीन दिवस पार्लमेंटला गेले पण टॅक्सीचा खर्च परवडेना म्हणून पायीच जाऊ लागले हे कळताच कनिष्ठ जावयांनी आपली गाडी शास्त्रीजींच्या दिमतीस दिली शास्त्रीजी या काळात संघटनेचे कामही पाहत होते पायाला सदोदित चक्र बांधलेले शास्त्रीजींबरोबर सेवा म्हणून मदतीला कुणीही कार्य करता येत नसे कारण त्यांच्याजवळून काय लाभ होणार शास्त्रीजींना हृदयविकाराचा झटका येऊन गेलेला म्हणून ललिताजीच बरोबर जाऊ लागल्या शास्त्रीजी विनोदाने विचारित मग आमच्या सामानापैकी आपण काय उचलणार पेटी की बेडिंग अनेक ठिकाणच्या सभा उरकून दिल्लीला परत येण्यासाठी रिझर्व केलेल्या डब्यात गेले वरच्या बर्थवरचे रिझर्वेशन मिळालेले तेथे दोघांनाही जाणे अवघड खालच्या बर्थ विनंती करूनही प्रवाशांनी दिल्या नाहीत अखेर पुन्हा तिकिटे काढून वातानुकूलित डब्यात बसून प्रवास करावा लागला त्यासाठी कुणाकडून तरी उसने पैसे घ्यावे लागले डब्यात बसल्यावर ललिताजींना म्हणाले तुझ्याबरोबर असण्याने हा खर्च करावा लागला ललिताजी म्हणाल्या खर्च वाढू नये म्हणून तर मी तुम्हाला सांगत होते की मी तिसऱ्या वर्गाच्या डब्यातून येते तुम्ही एकटेच इथे बसा अगं पण तुला किती त्रास झाला असता तुझ्या सुखाचाही विचार करायला हवा ना स्टेशनवर उतरताच सुमनकडून त्यांनी ज्यांचे ज्यांचे पैसे घेतले होते त्याला परत करण्याची व्यवस्था केली पंडितजींना शास्त्रीजींबद्दल फार आदर होता ते अनेक वेळा शास्त्रीजींना सल्लाही विचारत एकोणावीसशे बासष्टमध्ये चीनने भारतावर आक्रमण केले तेव्हा पंडितजींनी असा सल्ला शास्त्रीजींना विचारला शास्त्रीजी म्हणाले मेननचा राजीनामा मागा पंडितजींमुळे शास्त्रीजी यावेळी बिनखात्याचे मंत्री होते पंडितजींची प्रकृती खालावत चालली होती अखेर त्यांचे निधन झाले नऊ जून एकोणावीसशे चौसष्ट ललिताजींच्या आयुष्यातील सर्वोच्च भाग्याचा दिवस ठरला कारण आपला पती हेच आपले दैवत असे मानून तसे जीवन जगणाऱ्या ललिताजींच्या पतिराजांची भारताचे दुसरे पंतप्रधान म्हणून नियुक्ती झाली शास्त्रीजींचे कुटुंब दहा जनपद येथे राहू लागले आपले पतिराज सबंध भारताचे भाग्यविधाते बनल्याने ललिताजींची चिंता अधिक वाढली त्यांच्या नावाला कधीही काळीमा लागू नये हेच पत्नी म्हणून त्यांचे जीवन ध्येय होते आता साऱ्या देशाचा संसार त्यांच्या नावे चाललेला त्यात त्यांना यश लाभू दे म्हणून सतत परमेश्वराची प्रार्थना त्या करीत हाती घेतलेल्या प्रत्येक कार्यात पतिराजांना यश लाभावे म्हणून अनेक व्रतवैकल्ये त्यांनी धरली शास्त्रीजी दिवसभर कामात व्यस्त असत फक्त निहारीच्या वेळी त्यांची व कुटुंबियांची गाठ पडे दुपारचे जेवण घ्यायलाही फुरसत नसे रात्री उशिरा घरी येत कामाने इतके थकून जात की जेवल्याबरोबर लगेच त्यांचे डोळे मिटत दोन जेवणातही अंतर खूप पडे म्हणून ललिताजींनी शास्त्रीजींच्या निहारीची वेळ थोडी उशिरा केली ललिताजी पहाटे चार वाजता उठत असत उठल्या उठल्या झाडजूड व स्नानपूजा हा त्यांचा कैक वर्षांचा दिनक्रम होता निहारीची वेळ साडेआठ केल्याने मुलांशी त्यांची गाठ पडे मुलांची गप्पा वेळ असेल तर खेळणे एवढा एकच त्यांच्या विरंगुळ्याचा विषय होता पुष्कळ वेळा एखाद्या कामाच्या चिंतनात खूपच खूप वेळ शास्त्रीजी एखाद्या फायलीत डोके खुपसून बसलेले दिसले तर ललिताजी काहीतरी निमित्ताने एखाद्या मुलाला शास्त्रीजींकडे पाठवत मुलाला पाहताच त्यांची चित्तवृत्ती आनंदित होई फाईल थोडा वेळ बाजूला पडे कामाच्या ताणामुळे एकदा त्यांनी कामाच्या खोलीतच जेवण मागितले व ललिताजींनाही तिथेच बोलवले जेवण कामाच्या खोलीत केले तर रात्रभर ते तिथेच काम करीत राहतील विश्रांती मिळणार नाही या विचाराने ललिताजींनी जेवायला घरातच आलात तर बरे वाटेल असा निरोप पाठवला व शास्त्रीजी काम आटोपते घेऊन जेवायला घरी आले जेवून झोपले भारताच्या पंतप्रधानांची पत्नी म्हणून जगदविख्यात व्यक्तीच्या पत्नींशी ललिताजींचा परिचय झाला व भाषा येत नसूनही स्नेह मात्र वृद्धिंगत झाला अमेरिकेचे भारतातील वकील मिस्टर चेस्टर बोलस यांच्या पत्नी मिसेस बोलस त्यापैकीच एक ही पाश्चात्य विदुषी ललिताजींबरोबर कथा कीर्तनाला यायची ओम ओम असा जप करीत ध्यानमग्न व्हायची ब्रह्मदेशाचे पंतप्रधान जनरल ने विन यांनी शास्त्रीजींना ब्रह्मदेश भेटीचे निमंत्रण दिले शास्त्रीजी व ललिताजी दोघेही गेले श्रीमती ने विनशी ललिताजींची गट्टी जमली होती ललिताजी कपाळावर मोठं कुंकू लावायच्या भक्तीचं आगळच सात्विक देश त्यांच्या चेहऱ्यावर असायचं त्यांचं विनयशील वागणं मुखावरचं निरलस हास्य यामुळे त्यांचा सर्वत्र आदर होई एकोणासशे पासष्ट साली पाकिस्तानने भारतावर आक्रमण केले रामदुलारी देवी शास्त्रीजींच्या मातोश्री म्हणाल्या मय लाल बहादूर से चाहती हू की चली जाय तो जाय लेकिन देश बनार आहे शास्त्रीजी गांधीजींचे कार्यकर्ते असले तरी एक टोकाचे अहिंसावादी नव्हते राष्ट्रभक्तीत ते लाला लाजपत चेले होते त्यांनी भीमप्रहाराने प्रत्युत्तर देण्याचा आदेश दिला आणि भारतीय जवानांनी पाकिस्तानी सैन्याची दाणादाण उडवली स्वराज्याच्या अठरा वर्षाच्या कालावधीत परकीय आक्रमणाविरुद्ध प्रथमच विजय मिळवण्याचे श्रेय या बहादूर पंतप्रधानांनी मिळवले त्यामुळे या विजयी सेनापतीच्या मार्गावर भारतीयांनी जणू हृदयाचे गालीचे अंथरून हृदयसिंहासनावर त्यांची प्रतिष्ठापना करून आनंदाश्रूंनी त्यांच्यावर विजयाचा अभिषेक करून अत्यानंदाच्या नेत्रज्योतींनी त्यांचे औक्षण केले स्तुतिसुमनांची उधळण केली इतरांची ही कथा प्रत्यक्ष ललिताजींच्या हर्षाचं वर्णन करणं तर अशक्यच ते शब्दातीत त्या दिवशी त्यांच्या घरातील देवतांच्या पूजेला किती फुलांनी सजवलं असेल किती प्रकारचे नैवेद्य मिळाले असतील किती मंत्रांचे अभिषेक झाले असतील याची कल्पनाच करावी आणि एवढं करून ती माऊली शास्त्रीजींची वाट पाहतच जेवायची थांबली भारताच्या चिमुकला नॅट विमानांनी पाकिस्तानच्या अवाढव्य स्टार फायटर व जेट विमानांचा धुव्वा उडवला शास्त्रीजींच्या वामनमूर्तीचा उपहास अनेकजण करीत असत या विजयाबद्दल बोलताना शास्त्रीजी मिश्किलपणे उद्गारले कभी कभी छोटी चीजें भी बडा काम करके दिखाती आहे जानेवारी एकोणावीसशे सहासष्ट मध्ये उभय देशात युद्धविराम घोषित झाला शांतता करारावर स्वाक्षर्या करण्यासाठी शास्त्रीजी व पाकिस्तानी प्रमुख यांना तत्कालीन सोवियत रशियात ताश्कंद येथे बोलावले मेजा तहसीलात स्वातंत्र्यापूर्वी मांडा नावाचे संस्थान होते ताशकंदला जाण्यापूर्वी मांडाच्या राजाने शास्त्रीजींना आग्रहाने बोलावले भारताला विजय मिळवून देणाऱ्या या पंतप्रधानांच्या स्वागताच्या वेळी मांडा राजानं आपला अंगठा कापून त्या रक्ताचा टिळा शास्त्रीजींच्या भाळी लावला मांडाचा राजमहाल प्रेक्षणीय आहे या राजमहालात शास्त्री सेवा निकेतनचे से ऑफिस आहे ताशकंदला जाण्यापूर्वी ललिताजी व शास्त्रीजी ब्रह्मदेशला जाऊन आले ललिताजी ताश्कंदलाही येऊ इच्छित होत्या पण शास्त्रीजी म्हणाले तिथे खूप थंडी आहे तुला सोसणार नाही व तिथे फार वेळ मोकळा मिळणार नाही तिथून आल्यावर अमेरिकेला जायचं आहे तिथे तुला घेऊन जाईन शास्त्रीजी ताश्कंदला गेले सह्या झाल्या नंतर त्यांनी ललिताजींना फोन केला पण ललिताजींचं दुर्दैव त्यांना नीट ऐकू येईना त्यांनी कुसुमला फोन दिला ती वडिलांशी बोलली ललिताजी संकष्टी म्हणून पूजा व नैवेद्याच्या तयारीला लागल्या कुसुम म्हणाली बाबूजी सकाळी आठ वाजता तुला फोन करणार आहेत ललिताजी अस्वस्थ होत्या बोलता आले नाही म्हणून बेचैन होत्या झोप येईना शास्त्रीजींच्या आठवणींनी रात्री एक वाजता ताश्कंद होऊन फोन तो हरीनं घेतला बाबूजींची तब्येत बिघडली आहे ललिताजी बेचैन काय झाले कसे आहेत हरी म्हणाला थोड्या वेळाने पुन्हा फोन येईल तेव्हा सगळे स्पष्ट होईल आणि थोड्या वेळाने फोन आला तो वज्राघात करणाराच शास्त्रीजींचे पार्थिव त्यांच्या निवासस्थानी आल्यावर एवढा वेळ त्या खोलीच्या कोपऱ्यामधील अंधारात दोन्ही हातांनी चेहरा झाकून अंत्यदर्शनाची वाट पाहत खिन्न मनाने बसलेल्या ललिताजी वेगाने उठली झाडाचा आधार अकस्मात गेल्याने वेल धरणीवर जशी आवेगाने कोसळते तशा ललिताजी शास्त्रीजींच्या पार्थिवावर जणू उन्मळून कोसळल्या अनावर उन्माळ्याने त्यांचा देह थरथरत होता त्यांच्या शास्त्रीजींचे मस्तक भिजून चिंब झाले पुन्हा पुन्हा त्यांच्या चेहऱ्याकडे पहावे व आता ते पाहणार नाहीत बोलणार नाहीत याची जाणीव होऊन पुन्हा दुःखावे गोसळावा आणि जीवाच्या आकांताने शास्त्रीजींना घट्ट धरून ठेवावे त्यांना कोणीही आपल्यापासून दूर करू नये म्हणून केविलवाणी धडपड ललिताजींना तिथून दूर करताना अनिमेष नेत्राने शास्त्रीजींकडे पाहत्या म्हणाल्या मेरे जनम, जनम के साथी आप मुझे छोड चले गए नियतीने क्रूर शिक्षा या पतिव्रतेला केली होती ललिताजींनी पंतप्रधान निवासस्थान लगेचच सोडलं व त्या सासूबाईंना मुलांना घेऊन रामनगरला गेल्या शास्त्रीजींच्या मातोश्री रामदुलारी देवींवर मुलाच्या आकस्मिक निधनाचा विपरीत परिणाम झाला आपला मुलगा गेला हे त्यांना पटेनाच त्या त्याची त्या वाट पाहात राहायच्या भ्रमिष्ट झाल्या व काही दिवसातच त्यांनी देह सोडला तो दिवस तीन नोव्हेंबर एकोणावीसशे सहासष्ट शास्त्रीजींच्या नंतर आठ वर्षे ललिताजींनी कशी काढली असतील मुले नातवंडे सर्व सभोवती होते पण भारतीय स्त्रीच्या जीवनात आपल्या सौभाग्य सूर्याला जेवढे महत्त्व असते तेवढे इतर कोणत्याही नात्याला अगदी सुद्धा नसते त्यातून ललिताजी माझे पती माझे दैवत मानणाऱ्या होत्या त्यामुळे मरण येईपर्यंत जगायला लागतंच नाहीला जाणे तेरा एप्रिल एकोणावीसशे त्र्याहत्तर या दिवशी त्या गेल्या शास्त्रीजींच्या समाधी शेजारीच त्यांच्यावर दहनसंस्कार केला गेला इतका लहान एवढा महान या पुस्तकाचे लेखक प्र के अत्रे लिहितात गांधीजींनी आपल्याभोवती जमा केलेल्या लक्षाधीशांच्या प्रभावलीत फक्त एकच दरिद्री नारायण होता तो म्हणजे लालबहादूर शास्त्री मरतेवेळी या बहादूर माणसाजवळ एक दमडाही नव्हता कोणत्याही बँकेचे ते खातेदार नव्हते या पृथ्वी तलावर त्यांच्या मालकीचा जमिनीचा एक बोटभर तुकडाही नव्हता शास्त्रीजी असे एकच केंद्रीय मंत्री होते की ज्यांचे स्वतःच्या मालकीचे एकही घर भारतात कुठेही नव्हते उत्तर प्रदेशचा हा गृहमंत्री होता भारताचा हा पंतप्रधान खरोखर अलौकिक असा देशाचा उपभोग शून्य स्वामी होता अशा अलौकिकाची पत्नी होणे म्हणजे खडतर जीवन अन तेही समाधानाने सेवाभावने जगत राहणे होय असे जीवन जगणाऱ्या ललिताजींना आदराने सहस्रवंदने करीत लेखनीला विराम देते ललिता देवींना राहण्यासाठी एकोणावीसशे अडुसष्टमध्ये इंदिराजींनी एक जागा दिल्लीत दिली होती ललिताजी तिथेच राहिल्या तिथेच त्यांचा मृत्यू झाला